मराठवाड्याला नाशिक नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी देण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आज सुनावणी घेत उठवली. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार या दोन्ही जिल्ह्यातील धरणातून 9 TMC पाणी गुरुवारी सोडण्याचा अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास दारणा आणि गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून वहन मार्गावरील गावांचा वीज पुरवठा देखील खंडित केला जाणार आहे. पाण्याचा अधिकृत आणि अनधिकृत वापर होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडीच्या धरणात नाशिक आणि नगरच्या धरणातून 9 TMC पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी गुरुवारी काढले होते. या आदेशानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत नाशिकच्या गंगापूर दारणा आणि पालखेड धरण समूहातून 3.24 TMC तर नगर जिल्ह्यातील मुळा आणि प्रवरा या धरण समूहातून 5.75 TMC पाणी सोडावे असे स्पष्ट सांगण्यात आले होते. महामंडळाच्या आदेशानंतर आता नाशिक नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याबरोबरच आंदोलने केली. न्यायालयाने दाखल याचिकेवर 2 दिवस स्थगिती देत आज सुनावणी घेऊन स्थगिती उठवली. त्यामुळे नाशिक आणि नगर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे अंतिम आदेश काढले आहेत.